नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपण एक हेल्दी भाजी बनवतो आहे, सगळ्या भाज्या मिक्स अशी हेल्दी भाजी। तर त्यासाठी मी फ्लावर, वाटाणा, बीन्स, बटाटा, गाजर आणि शिमला मिर्च छान साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर एका कढईमध्ये तेल घालायचं थोडंसं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि छान परतून घ्यायच्या। भाज्या चांगल्या परतल्या जाव्या म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातलं की भाजीला छान पाणी सुटतं आणि भाजी शिजायला मदत होते। तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आणि 40 ते 50% भाजी छान शिजवून घ्यायची आहे। बघू शकता थोड्या वेळानंतर आपलं मिठामुळं जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच आपल्याला 40 ते 50% भाजी शिजवून घ्यायची आहे। 2-3 वेळा छान वाफलून घ्यायच्या। भाजी 40 ते 50% शिजली की काढून घ्यायची एका ताटामध्ये। नंतर त्याच कढईमध्ये तेल घालायचं, त्याच्यामध्ये घालायचं जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा। तुम्हाला भांडी घासायला आवडत असतील तर दुसरी कढई घेतली तरीसुद्धा चालेल। मला भांडी घासायचा वैताग येतो त्याच्यामुळे मी त्याच कढईमध्ये करणार आहे। नंतर कांदा चांगला भाजून झाला की याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। यावेळेला तुम्ही बघा सरळ, कांदा छान भाजलेला आहे मी। नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। टोमॅटो बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालतं आहे। चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो, कांदा सगळं छान परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये केपरचा कोल्हापुरी मसाला घालणार आहोत। हा मसाला घातल्यानंतर हळद, मीठ, धने पावडर, गरम मसाला वगैरे घालायची गरज नाही। तुम्हाला हव्या असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हा मसाला घालू शकता। मी 3 चमचे घातलेला आहे। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। नंतर आपण याच्यामध्ये परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आणि भाज्या परत मसाल्यामध्ये छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या। भाज्या छान मिक्स झाल्या की याच्यामध्ये भाजी शिजेल एवढं पाणी घालायचं। भाजी आपली आधी 40 ते 50% शिजलेली आहे त्याच्यामुळे एकदम गुरगुरी शिजेल असं काही करायचं नाही। अर्धा ग्लासभर पाणी भरपूर होतं। नंतर झाकण ठेवायचं, लो फ्लेमवरती छान भाजी शिजवून घ्यायची। सगळ्यात शेवटी कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालते आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची। भाजी शिजली की गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता। तर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम हेल्दी आहे। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा।